मी येतोय. कोण मी? अरे कमाल आहे, मी तुमचा आवडता लाडका बाप्पा. थांबा थांबा, लगेच नमस्कार वगैरे नका करू, मला काही सांगायचंय. ते पटलं तसं तुम्ही केलं तर मग करा नमस्कार. ऐका तर, माझी मूर्ती शाडूची हवी, ते पीओपी नको हा. आणि ते केमिकलचे रंग, पाणी प्रदूषित होतं ना त्याने, तेच पाणी वापरणार सगळे, चालेल? नाही ना, त्यापेक्षा कागद, पुठ्ठे, फुलं ह्यातून मला दाखवा ना. तुम्ही सजावट करता, डेकोरेशन हो, थर्माकोल, प्लास्टिक वापरता, कशाला? त्याचा किती प्रॉब्लेम होता माहिती आहे ना? मोठे आहात ना, सगळं सांगायला हवं. आणि त्या डीजेला आवरा, हळू म्हणावं. तो आवाज केवढा मोठा, आता माझे एवढे मोठे कान तरी कांठाळ्या बसतात. बरं कानात बोटही घालता येत नाही, पण बाकीच्यांचं काय? बिचारे काही बोलत नाही हो. आणि माझी आणि तुमची काळजी घेणारे पोलीस काका, त्यांना सहकार्य करा. बिचारे रात्रंदिवस राबतात. बरं दर्शनाला येता, आपली चार चाकी कुठेही लावता, मग ट्रॅफिक जॅम, तेव्हा पार्किंग नीट करा. आता मिरवणूक किती गुलाल वापरता, त्यांनी त्रास होतो, त्यापेक्षा फुलं वापरा. व्यसन करता, वाटेल तसं वाईट नाचत राहता, टिंगल टवाळी करता, उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतं. भक्त आहात ना तुम्ही माझे. आणि विसर्जन निर्माल्यासाठी तो कलश, कलशच ना, तो वापरा. मला तिथल्या कार्यकर्त्यांकडे सोपवा, गोदामाई सोबत पाठवू नका. बिचारी किती खराब केलंय तिला, तरी शांत राहते. आता कळलं, हट्ट काही फार नाहीयेत. भक्त आहात तर शिस्त पाळा आणि शक्ती चांगल्या कामासाठी वापरा. पार्वती आई म्हणाली, अरे आता लोक ऐकतील. पर्यावरण जपूया, प्रदूषण टाळूया, कायदा सुव्यवस्था राखूया, नियमांचे पालन करूया, परंपरेचे जतन करूया, स्वच्छता ठेवा, शिस्त पाळा. चला मग आपण सगळे मिळून साजरा करूया नाशिक गणेश फेस्टिवल. उत्सव गणरायाचा आला, उत्सव मांगल्याचा, गोदा स्वच्छ ठेवू, आदर राखू काय द्याचा. गणेश आले जनस्थानाला, या नाशिक नगरीला, एकोप्याने करू साजरा उत्सव मांगल्याचा.